25 बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याची मागणी करत उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर, सकाळी वेंगुर्ल्यामध्ये घेणार पदाधिकाऱ्यांची बैठक. विविध मागण्यांसाठी औरंगाबाद शहरातील रिक्षा चालकांचा संप. रिक्षा संघटना सहभागी होणार असल्यामुळे लोकांना त्रास होण्याची शक्यता. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड युतीनंतर संभाजी ब्रिगेडच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मेळावा. मेळाव्यात दोनही गटांमध्ये सावरकरांच्या भूमिकेवरनं मतभेद. मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे आणि उघडी मॅनहोल यासंदर्भातल्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी. राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू हवा यासाठी योग्य वेळेला विचार करू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. आज गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू. 19 जिल्ह्यातल्या 89 जागांसाठी मतदान सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ. महाराष्ट्र आणि कॅनडातील ऑन्टारियोमध्ये विविध क्षेत्रातल्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. पुणे ते सिंगापूर या नव्या विमानसेवेचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार. एअर विस्तारा एअरवेजची सेवा. उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल. राज्यात कोविड आणि माझ्या आजारपणामुळे मी घरी होतो, आता घराबाहेर पडलो तर यांच्या पोटात गोळा येऊ लागलाय. नाव न घेता राज ठाकरेंना टोला. भाजपनं एका गद्दाराची तुलना शिवरायांशी केली, जणू भाजपनं शिवरायांना मदत केली होती. मंगल प्रभात लोढांच्या वक्तव्यावरनं ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. शिवसेना युवा सेनेचं पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज आंदोलन. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घोडचुकीनंतर एखादा निर्लज्ज त्या पदावरती राहू शकतो, राज्यपालांवर जोरदार टीका. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज अहमदनगरच्या दौऱ्यावर. अकोळनेर गावातील आत्महत्या केलेल्या पोपट जाधव यांच्या घरी देणार भेट. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात जय्यत तयारी. हिवाळी अधिवेशनादरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होणार का, याकडेही लक्ष. कुलाबा वांद्रे सिव्ज मेट्रो 3 मार्गिकेतील एक महत्वाचा टप्पा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं केला पार. महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकापर्यंतचा 837 मीटरचा भुयारी टप्पा पूर्ण. अंधेरी कुर्ला मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारी बातमी. साकीनाका जंक्शनवरच्या वाहतुकीला अडथळा ठरणारी बांधकामं मनपानं हटवली. अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाशेजारी घाट बांधण्याचा रोहित पवारांचा प्रस्ताव. तर घाट बांधून अहिल्यादेवींचं काम पुसण्याचा रोहित पवारांचा प्रयत्न, भाजपचे नेते राम शिंदेंचा आरोप. नंदुरबारमधल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या उपस्थित भत्त्यात 25 वर्षात वाढ नाही. मुलींना दर दिवशी मिळतो केवळ 1 रुपयाचा उपस्थिती भत्ता, पण गेल्या वर्षभरापासून अनुदान उपलब्ध नसल्याची माहिती. जत तालुक्यातील म्हैसाळ विस्तारित योजनेचा अहवाल पाठवा, मुख्यमंत्री शिंदेंच्या सांगली जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्दी मनमाड सोलापूर या 3 महामार्गांच्या दुरवस्थेवरनं आमदार निलेश रंके आक्रमक. 7 डिसेंबरपर्यंत काम सुरू झालं नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा. गदर 2 सिनेमाचं अहमदनगरच्या भिंगार परिसरात शूटिंग. शूटिंगला खासदार सुजय विखे यांची भेट. अभिनेते सनी देओल यांना दिला शुभेच्छा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.